झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्यधारी न्यूज. जयंत पाटलांचा वाळवा तालुका कोरोना बाधितांच्या यादीत जिल्ह्यात पहिला, तब्बल 4314 रुग्ण. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची परिस्थिती हाताळता आली नसल्याचे आरोप त्यांच्यावर विरोधक करत आहेत. सांगली जिल्ह्याने कोरोनाबाधितांच्या बाबतीत रेकॉर्ड केले आहे, त्यात सांगली जिल्ह्याचा मृत्यूदर देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक आहे. त्यातल्या त्यात जयंत पाटलांचा स्वतःच्या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. तब्बल 4314 रुग्ण एकटा वाळव्या तालुक्यात आहेत. ही संख्या सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा सर्वाधिक आहे. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम सुरू आहे, पण खुद्द त्यांच्याच तालुक्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी सर्वाधिक आहे. सांगली जिल्ह्यात दुसऱ्या नंबरवरती मिरज तालुका असून मिरज तालुक्यात 3831 इतके रुग्ण आहेत. तिसऱ्या नंबरवर खासदार संजय काका पाटील यांचा तासगाव तालुका असून तिथे 2463 इतके कोरोनाबाधित आहेत. चौथ्या व पाचव्या नंबरवर राज्यमंत्री विश्वजीत कदम हे मतदारसंघातले पलूस व कडेगाव तालुका आहे. पलूस तालुक्यात 2154 तर कडेगाव तालुक्यात 2122 इतके रुग्ण आहेत. सहाव्या नंबरवरती कवटेमंकाळ तालुका असून तालुक्यात 2033 इतके रुग्ण आहेत. सातव्या नंबरवर खानापूर तालुका असून या तालुक्यात 1974 कोरोनाबाधित आहेत. आठव्या व नवव्या दहाव्या नंबरवर अनुक्रमे आटपाडी शिराळा जत तालुके आहेत. आटपाडी तालुक्यात 1734, शिराळा तालुक्यात 1713 तर सर्वाधिक कमी रुग्ण जत तालुके आहेत. जत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1464 इतकी आहे. सर्वाधिक कमी जत तालुक्यात तर सर्वात जास्त वाळवा तालुक्यात कोरोनाबाधित आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉप ही खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजाराणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता मेन बाजारपेठ राजदीप कॉम्प्लेक्स खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे.